अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि तसेच महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी आमच्या नेते आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आज सोलापूर शहरामध्ये डिझेल पेट्रोल आणि गॅस व तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाढ दरवाढ ह्या संदर्भात आज विजापूर रोड येथे महागाई मुक्त भारत महागाई मुक्त सोलापूर ह्या विषयावर आंदोलन निदर्शने करण्यात आली। ज्यावेळी 2014 अगोदर भारत सरकारमध्ये जेव्हा यूपीए सरकार होतं त्यावेळी आंतरराष्ट्रीय तेलाचे दर फार वाढलेले असताना सुद्धा आमच्या सरकारने म्हणजे यूपीए सरकारने गॅस डिझेल गॅस आणि पेट्रोल तसेच गॅस चे दरवाढे जेणेकरून लमसम प्रमाणात थोड्या प्रमाणात 72 रुपये 75 रुपये आणि गॅसचं दर हे 350-400 रुपयाच्या घरात गेले असताना हे सत्तेत असलेले सर्व लूटमार असलेली ही पार्टी रस्त्यावरून आंदोलन केले होते। आता कळत नाही का त्यांना 100 डिझेल झाले पेट्रोल 120 रुपये झाले गॅस 1000 रुपये झालेले असे असताना सुद्धा नागरिक सुद्धा आज खरोखर आंदोलनात उतरायला पाहिजे। नागरिकांना हे जे महागाईचे झळ बसत आहे ह्याचं झळेतोड उत्तर द्यायला पाहिजे। मी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ह्या सर्व महागाई वाढीचा बेरोजगार तरुणांचा जे त्रास होत आहे ह्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो। महागाई मुक्त भारत हे आंदोलन आज सोलापूर शहरातील सेवालाल चौकामध्ये सोलापूर शहर काँग्रेस कमिटी सोलापूर सी ब्लॉक काँग्रेस कमिटी आणि सोलापूर शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि या आंदोलनाचे संयोजक सागर शाह यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महागाई मुक्त भारत आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आदरणीय नानाभाऊ पटोले आणि महाराष्ट्राच्या कार्याध्यक्ष सोलापूरचे आमदार आणि आमच्या नेत्या आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल घरगुती गॅस आणि गोड्यातेल याच्या ज्या भरमसाठ किमतीची वाढ केलेली आहे आणि सर्वसामान्य माणसाला जगण्याचं मुश्किल करून ठेवलेलं आहे याच्या विरोधात या ठिकाणी आज आम्ही आंदोलन करत आहोत। 300 रुपयाचा गॅस या सरकारने बघता बघता 1000 रुपयाला नेऊन ठेवला। पेट्रोल आणि डिझेलचे भाव गेल्या 12 दिवसात सलग 12 दिवस रोज वाढत आहेत। आजचा पेट्रोलचा भाव या बाजूच्या पेट्रोल पंपामध्ये 117 रुपये लिटर आहे आणि प्रीमियमचा भाव 125 रुपये लिटर आहे। डिझेलचा भाव 105 रुपये गॅस 972 रुपये आणि गोडे तेल 195 रुपये ही सगळी जी दरवाढ आहे ही सरकारने जाणीवपूर्वक सर्वसामान्य माणसाने ज्या विश्वासाने या सरकारला निवडून दिलं होतं त्याच्याशी बैमानी करून हे सरकार सर्वसामान्य माणसाच्या मुळावर उठलेलं आहे। त्यांना जगणं मुश्किल करण्यासाठी आणि लोकांना हतबल करण्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक हे सगळं करत आहे असा आमचा आरोप आहे। या सरकारचा निषेध करण्याकरता आणि सर्वसामान्य माणसाच्या सोबत उभारण्याकरता म्हणून आणि या महागाई मुक्त भारताकरता आम्ही जनतेला सोबत घेऊन हे आंदोलन या ठिकाणी करत आहोत। मी या सरकारचा या इंधन दरवाढी विरुद्ध आणि या जीवघेणी महागाईच्या विरोधात तीव्र निषेध करतो।